नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे तलाठी भरतीची दोन हजार तेवीस साठीची पदभरती जी आहे तर ती चार हजार सहाशे चौवेचाळीस जागांसाठी सुरू आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कागदपत्रांबाबतीत अडचण येत आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही ठिकाणी म्हणजे सर्टिफिकेट कुठलं टाकायचं या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी नाही आहेत किंवा काही चुका झालेल्या आहेत तर मग आता काय करायला पाहिजे तसेच डोमेसाईल सी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत त्यानंतर सी जी पी ए कसा टाकायचा मार्क्स कसे टाकायचे तर याविषयी मुलांना प्रॉब्लेम आहे तर ते सर्व प्रॉब्लेम विद्यार्थ्यांकडून आपण प्रश्न मागवलेले आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत त्या प्रश्नां म्हणजे तुमचा याच्यातून एखादा प्रश्न असू शकतो त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे आणि मित्रांनो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेलचं बटन देखील दाबून ठेवा म्हणजे कुठलाच अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणखी मित्रांनो एक काम करायचं आहे आपले टेलिग्राम चॅनल जे आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला तिथे सर्व अपडेट्स जे आहेत तर ते वेळेवर मिळत जातात ठीक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर सगळ्यात अगोदर आपण येऊ एन सी एल आणि ईडब्ल्यू एस एन सी एल म्हणजे मित्रांनो नॉन क्रिमिलियर तर आता नॉन क्रिमिलियर बाबत भरपूर मुलांना प्रश्न आहेत बघा मी नॉन क्रिमिलियर बाबत सुरुवातीच्या बेसिक गोष्टी तुम्हाला अगोदर सांगतो अगोदर ईडब्ल्यू एस पाहून घेऊया आपण इथं अगोदर ईडब्ल्यू एस घेतलं म्हणून तर ई डब्ल्यू एस जे आहेत तर ते ईडब्ल्यू साठी एन सी एल लागत नाही ईडब्ल्यू एस कोणासाठी ओपन कॅटेगरीतल्या स्टुडंटसाठी ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे वगैरे त्यांच्यासाठी आणि ईडब्ल्यू एस पण असेल तर त्यांच्यासाठी नॉन कम्युलिअरची आवश्यकता नसते आणि डब्ल्यू एस हे अर्ज करायच्या अंतिम तारखेच्या आतील पाहिजे ठीक आहे डब्ल्यू एस क्लिअर झालं त्याच्यानंतर नॉन किम्युलिअर नॉन क्रिम्युलिअरचे मित्रांनो बघा कुणाला हे लागतं तर ओबीसी एस बी सी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी या सर्वांना एन सी एल लागतं म्हणजे ज्या कॅटेगरीत मी तुम्हाला सांगितलं त्यांना नॉन कम्युलेअर लागतं नॉन कम्युलिअर फक्त कोणाला लागत नाही तर ज्या एस सी एस सी कॅटेगरीतले मुलं मुली एस टी कॅटेगरीतले मुलं मुली त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीतल्या महिला ज्या असतील तर त्यांना नॉन क्रिम्युलिअर लागत नाही ठीक आहे पण बाकीच्या सर्वांना ह्या ज्या कॅटेगरी मी तुम्हाला सांगितल्या आत्ता तर या सर्वांना नॉन क्रिम्युलेअर जे आहे ते लागते आणि महिलांनी अर्ज करताना फिमेल रिझर्वेशनला टिक करायचं आहे ठीक आहे बघा ओपन एस सी एस टी ई डब्ल्यू एस या महिलांना नॉन कम्युलियर लागत नाही ठीक आहे मुलांनासुद्धा लागत नाही एस सी एस टी यांना ठीक आहे तर मित्रांनो अर्ज जो आहे तर तो आपल्या मूळ कॅटेगरीमधूनच करायचा असतो ठीक आहे तर तो ओपन डायरेक्ट ओपन सिलेक्ट करून जनरलमधून तुम्ही अर्ज भरायचा नाही आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्मचा व्हिडिओ वगैरे बनवून दिलेला आहे त्याच्याबाबत तुम्ही तो पाहिलाच असेल त्याच्यातूनही बरेचसे क्वेश्चन बरेचसे तुमच्या अडचणी ज्या आहेत ते दूर झाल्या असतील त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचं देखील देखील आपण पाहून घेऊया तर बघा इथे फॉर्म भरताना तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स डिटे टाकावं लागतात कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला इथे लागत नाही आणि कास्ट व्हॅलिडिटी जरी तुम्ही आत्ता काढलेली नसेल तरी तुम्हाला सहा महिने एकदा नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला सहा महिने सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमा करावं लागतं आणि तेव्हा ते तुम्हाला मिळून पण जातं इझिली ठीक आहे त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर पेसामध्ये जे फॉर्म भरत असतील तर पेसाचे जे विद्यार्थी आहेत तर पेसामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे पेसाचं तर ते लागतं ठीक आहे आणि मित्रांनो जे पेसा क्षेत्रामध्ये जे येत असतील तर त्यांनी मी रिकमेंड करेल की पेसामध्येच फॉर्म भरा ठीक आहे कारण की तिथे मेरिट कमी लागतं आणि तुमचं तिथे लवकर काम होऊ शकतं त्यानंतर कागदपत्रांची झेरॉक्स चालतील का कागदपत्रांची झेरॉक्स चालतील का झेरॉक्स कागदपत्र जे आहे ते युनिव्हर्सिटीकडे आहे किंवा कॉलेजकडे जमा केलेलं आहे आणि आम्हाला ते अजून मिळालेलं नाही तर मग झेरॉक्स चालतील का तर तुम्हाला फॉर्म भरताना झेरॉक्स हे चालतील किंवा मग काय करायचं दहावी बारावीचं जे सर्टिफिकेट असतं तर ते तुम्हाला कुठे मिळतं ओरिजिनल याच्यामध्ये आता तुमच्याकडे तर झेरॉक्स असतील ठीक आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण तुम्हाला रंगीत जे आहे रंगी तर ते कुठे मिळतं ऑनलाईन तर डिजि लॉकर नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे डिजि लॉकर गव्हर्नमेंटचंच एक ॲप आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन तिथे आपले सर्व डॉक्युमेंट्स इव्हन ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड पॅन कार्ड बाकी तुमचे शाळेचे सर्टिफिकेट दहावी बारावी डिग्रीपर्यंतचे सुद्धा सर्व इथे मिळून जातात ठीक आहे डिजि लॉकरवर किंवा तुम्ही जी दहावी बारा जी बोर्डाची ऑनलाईन साईट आहे तिथून देखील मिळू शकतात आणि ते सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकतात आणि बाकीच्या काही डॉक्युमेंट्सची जर झेरॉक्स असेल तर झेरॉक्स देखील इथे फॉर्म भरताना चालतील मात्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स ओरिजनल लागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ओरिजनल लागतील आणि तोपर्यंत तुम्हाला मिळून पण जातील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र आता लहान कुटुंब प्रमाणपत्र कोणासाठी आहे जे विवाहित आहे जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आहे त्यांनी हे भरायलाच पाहिजे आणि जे अनमॅरिड आहे त्यांनी नाही भरलं तरी चालतं किंवा मग वडिलांच्या नावाने वगैरे भरलं तरी चालेल ठीक आहे त्याच्यानंतर लास्ट इयरला आहे तर फॉर्म भरू शकतो का लास्ट इयरला आहे तर फॉर्म भरू शकतो का तर मित्रांनो इथं जर जे आहे ते अपेयरिंग वगैरे असं काहीच इथे फीचर नाही आहे तुमची इथे डिग्री जी आहे ती कम्प्लीटच पाहिजे तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात इथे बेसिकली अट काय याच्यासाठी डिग्री प्लस एम एस सी आय टी आता एम एस सी आय टीला देखील सूट मिळालेली आहे म्हणजे एम एस सी आय टी तुम्ही दोन वर्षात कधीही देऊ शकतात नंतर म्हणजे तुम्हाला इथं फक्त डिग्री पाहिजे आणि कुठलीही डिग्री कुठलीही डिग्री जरी असेल तुमची ॲनी डिग्री मग तुमची ती वाय सी एममधून असू द्या किंवा मग तुमची कोणत्या युनिव्हर्सिटीमधून असू द्या तुम्ही बी एम एस आहे बी एच एम एस केलं आहे के इंजिनिअरिंग केली काही पण केलं आहे एम बी बी एस केलं आहे किंवा तुम्ही इव्हन आय आय टीमधून जरी डिग्री घेतली असेल इंजिनिअरिंग किंवा इतर काय काय तर तरी देखील तुम्ही इथे एलिजिबल आहात तर तुम्ही तलाठीचा फॉर्म हा भरू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर आता लास्ट इयरचा जर मी तुम्हाला सांगितलं आत्ता एक मित्रांनो रिझल्ट आत्ता लागला आहे किंवा पुढच्या महिन्यामध्ये लागणार आहे तर फॉर्म भरू शकतो का तर मित्रांनो बघा इथे तुम्हाला रिझल्ट जरी तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मध्ये वगैरे लागणार असेल तर तुम्ही इथे मित्रांनो फॉर्म बघा भरू शकत नाही कारण की तुमचा रिझल्ट लागलेला नाही तुमची डिग्री मिळालेली नाही आहे तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे अनुभवासाठी वगैरे तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या पद्धतीने परंतु तुम्हाला इथे डी व्हीच्या वेळेस अडचण येईल आणि ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे रिझल्ट लागलेला आहे आणि त्यांना पण सर्टिफिकेट जे आहे ते डिग्री सर्टिफिकेट ते मिळालं नाही डिग्री सर्टिफिकेट मिळालं नाही तर त्यांच्यासाठी कसं तर ते त्यांच्या त्यांच्याकडे प्रोव्हिजनल मार्कशीट असतं बघा प्रोविजनल मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असतं तर त्याच्या आधारे तुम्ही इथे फॉर्म हा भरू शकतात प्रोविजनल मार्कशीटच्या आधारे ठीक आहे आणि काहीच अडचण येणार नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत तुमची डिग्री देखील लिहून जाईल ती डिग्री तुम्ही तिथे घेऊन व्हीच्या वेळेस तुमचं होऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे डोमिसाईलचा आता डोमिसाईल डोमिसाईल कशासाठी आता तलाठीसाठी जे पण फॉर्म भरतायत तर ते महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे ही अट आहे महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे तुम्ही किंवा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्ष तरी तुम्ही वास्तव्य केलं पाहिजे त्याच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट हे मागतात आता डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं नसेल पण तुम्ही महाराष्ट्रातच राहताय तर मग काय अप्लाय काय टाका इथे एल सी टाका एल सी म्हणजे काय लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला मग तो तुमच्या दहावी जाऊ शकतो बारावी जाऊ शकतो किंवा मग तुमचा डिग्रीनंतरचा सुद्धा असू शकतो ठीक आहे हे जरी नसेल तुमच्याकडं ते तर असतं प्रत्येकाकडं नसलं तुमच्याकडं तर तुम्ही इथे बर्थ सर्टिफिकेट टाकू शकतात आता बर्थ सर्टिफिकेट कशासाठी याच्यावर तुमचा बर्थ कुठे झालेला आहे जन्म कुठे झालेला आहे ते ठिकाण असतं ते महाराष्ट्रात असेल तर तुमचं डोमे साईल इथे झालं ठीक आहे या तिन्हीपैकी एक सर्टिफिकेट कर अपलोड क अपलोड करायचं असतं बघा मी इथे ऑर ऑर लिहितो या तिन्हींपैकी एक सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड हे करायचं आहे आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रश्न आहेत कर्नाटकमध्ये आहेत काही ते तर त्यानंतर काही तेलंगणामध्ये आहेत तर ते फॉर्म भरू शकतात का तर बघा तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल तुमचा पंधरापेक्षा पंधरा वर्षापेक्षा जास्त जर इथं तुम्ही वास्तव्यास राहिला असाल महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही भरू शकतात तुम्हाला इथे डोमोसायला इथे मिळू शकतं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकतात काही अडचण नाही आहे किंवा ज्या महिला भगिनी आहेत तर त्यांनी त्यांचं जर लग्न होऊन त्या तिकडे गेल्या असतील परंतु त्यांचं जे शिक्षण वगैरे आहे किंवा इथंच राहिलेलं आहे त्यांच्या सगळ्या सर्टिफिकेटवर महाराष्ट्राचं नाव आहे तर त्या देखील फॉर्म इथे भरू शकतात परंतु मग तुम्हाला पुढच्या पण गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे कारण की तुम्हाला नोकरी करायला तर महाराष्ट्रातच जावं लागणार आहे तुम्ही कर्नाटकमध्ये राहून इथे नोकरी कर तर करू शकत नाही ना तर त्याही गोष्टींचा तुम्ही विचार करा ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सी जी पी ए सी जी पी ए जो आहे किंवा मग त्याचे पर्सेंटेज आहे तर ते कसे काढायचे तिथे तर पर्स आपल्याला फॉर्म भरताना पर्सेंटेज हे विचारलेलं आहे तर मग ते तर कसं टाकायचं मल्टिप्लाईंग फॅक्टर जो आहे मल्टिप्लाइंग फॅक्टर जो आहे तर तो काय टाकायचा तर बघा मित्रांनो जनरली सर्व युनिव्हर्सिटीसाठी नाईन पॉईंट फाईव्ह असतो तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी वेगळा असू शकतो कुठली तुमची युनिव्हर्सिटी असेल मी आता पुणे युनिव्हर्सिटी साठी सांगितलं आणखी बऱ्याचशा युनिव्हर्सिटीसाठी नाईन पॉईंट फाईव्ह हाच मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे तर तुमचं तिथे पर्सेंटेज जे आहे तर ते निघून येतात तुमचे जे सीजीपीए दिले आहेत तर त्या सीजीपीएला नाईन पॉईंट ने म्टिप्लाय करायचा तुम्हाला तिथे ॲक्च्युअल काढायचं नसतं सीजीपीए फक्त तुम्ही टाकायचा आणि पुढे मल्टिप्लाइंग फॅक्टर टाकायचा तुमचे पर्सेंटेज तिथे ॲटोमॅटिक निघून येतात फॉर्ममध्ये तुम्ही आपला फॉर्मचा व्हिडिओ पाहिला नसेल तर फॉर्मचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला जर माहीत नाही आहे किंवा सर्टिफिकेट वर पण दिलेलं नाही तर तुम्ही काय करायचं तुमच्या कॉलेजमध्ये तुमचे जे एच डी असतील तुमचे कुणी टीचर असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे की युनिव्हर्सिटीचे आम्हाला ते सी जी पी एचे पर्सेंटेजमध्ये आम्हाला कन्वर्जन करायचं तर कुठला मल्टिप्लाईंग फॅक्टर वापरू ठीक आहे हा नाईन पॉईंट फाईव्ह सगळीकडे वापरू नका हा सगळ्या युनिव्हर्सिटीला सारखा नसतो वेगवेगळा असतो ठीक आहे नाही नाहीतर तुमचं होऊ शकतं की कमी वगैरे मार्क्स होऊन जातील तर यांनी काही फरक नाही पडत मित्रांनो तुम्ही फक्त पासआउट पाहिजे इथे जरी तुम्हाला कमी मार्क्स इथे स पर्सेंटेजमध्ये दाखवायला लागले तरी त्याने काहीच बिघडत नाही तुम्ही फक्त पास आऊट पाहिजे ठीक आहे आणखी एक प्रश्न येतो की एक्सपिरियन्स काही पाहिजे का अनुभव वगैरे काही पाहिजे का तलाठीचा किंवा काही महसूल खात्यामध्ये काहीतरी काम वगैरे केलेलं पाहिजे असं काही अनुभव पाहिजे काहीच नाही तुम्ही बिलकुल फ्रेशर आत्ता तुम्ही ताजे जरी ग्रॅज्युएट झाले असाल ना फ्रेशर असाल ना बिलकुल तुम्हाला काहीच कळत नसेल ना महसूल किंवा प्रशासन काय असतं राज्य शासन काय असतं किंवा मग ही जे हायरॅरटी आहे जे स्ट्रक्चर आहे तर ते कसं आहे काही कळत नसेल ना तरी तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे पूर्णतः फ्रेशरसाठी नोकरी एक्सपिरियन्सची तर तुम्हाला गरज नाही आहे हा तिथे फॉर्ममध्ये विचारलं आहे भरायचं पण ते ऑप्शनल आहे कोणाकडे असेल तर भरू शकतात परंतु गरज नाही आहे मला वाटतं एवढा क्लिअर झाला असेल आणखी एक महत्वाचा प्रश्न आता आपण घेणार आहोत तर फॉर्म भरताना चुका आणि मित्रांनो निवडणुका ज्या लागणार आहेत तर त्या त्यांच्यामुळे प परीक्षेवर काही परिणाम होईल का तर बघा सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरताना चुका झालेला आहे फॉर्म भरताना चुका झाल्या आहेत तर त्यांचं काय तर बघा काहींनी छोट्या मोठ्या गोष्टी चुकवल्या आहेत जसं की स्पेलिंग चुकवलं नावामध्ये एखादा ए राहिला ई राहिला असं काहीतरी छोटे मोठे स्पेलिंगचे मिस्टेक केले असे तर मित्रांनो आपल्याला प्रश्न देखील असतात कशामध्ये दे? प्रश्नपत्रिकेत मग तुम्ही जर इथं चुका करायला लागले तर ते प्रश्न कसे सोडवणार तुम्ही स्पेलिंग मिस्पेल्ड वर्डचा जो आपला टॉपिक आहे इंग्लिशचा तर तिथे प्रश्न कसे सोडवणार तुम्ही हां तर मला वाटतं की मे मायनर मिस्टेक आहे ना तर त्या तुमच्याकडून झाल्या असतील तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल किंवा मग तुम्ही फॉर्म भरताना लक्ष जे आहे तर ते दिलं नसेल कुठे जो सायबर कॅपेवाला आता तुम्हाला बघा नोकरी जी तुम्हाला करायची आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही तिथे ते डोळ्यात तेल घालून तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वारंवार आहे फॉर्म भरायचा जो व्हिडिओ आहे त्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की फॉर्म चुकू द्यायचा नाही रजिस्ट्रेशन तर बिलकुल चुकू द्यायचं नाही ठीक आहे काही रजिस्ट्रेशनमध्ये चुका करून ठेवलेले काही मेसेज आलेले आहेत माझ्याकडं आणि काहींचा पुढं वगैरे थोडंफार चुका काही झालेला आहे आता नावामध्ये तुमच्या काही मिस्टेक झालेल्या आहे तर मग आता त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे बघा आत्ताच आजच्याच पेपरला मित्रांनो एक बातमी आहे तर होऊ शकतं की तुम्हाला फॉर्म करेक्शनसाठी वगैरे इथे डेट वगैरे मिळू शकते किंवा मग विंडो ओपन होऊ शकते फॉर्म करेक्शनसाठी किंवा मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे की हे जे नाव आहे ते चुकलेलं नाव आहे तुमचं आणि तुम्ही तुमच्यासोबत जे डॉक्युमेंट असतील ते त्याच्यासोबत जोडून तुम्ही ॲफिडेविट अशा प्रकारचं करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही अडचण येणार नाही आणि आता तुमचं जे हॉल हॉलटिकीट येणार जे तुम्ही नाव चुकवलं तर हॉल तिकीटवर तुमचं तेच नाव येणार आहे बरोबर मग ते ॲफिडेव्हिट तुम्ही हॉल परीक्षेला सुद्धा तुम्हाला कदाचित सोबत ठेवावं लागेल कारण की हॉल तिकीटवर वेगळं नाव तुमच्या आयडीवर वेगळं नाव जर ते मॅच नाही झालं आता एवढं मायनर कोणी चेक नाही करत एवढं छोट छोट्या स्पेलिंग पण जर केलं चेक तर मग तुम्हाला तिथे ते अडचण येऊ शकतं त्याच्यासाठी ॲफिडेव्हिट हे तुम्ही करून घ्यायचं आहे आणि काहींच्या जर नावामध्ये जरी बदल असेल काहींच्या नावामध्ये बदल झाला असेल आणि आत्ता गॅजेट वगैरे काढलं नसेल तर ते देखील ॲफिडेव्हिट करू शकतात आणि मित्रांनो सोबतच काय करायचं आहे तुम्ही तर सुद्धा अप्लाय करून टाकायचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डमध्ये चेंजेस आहे आणि तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटमध्ये वेगळं नाव आहे बारावीच्या सर्टिफिकेटमध्ये वेगळं नाव आहे तर त्यासाठीचं नावात बदल असा एक गॅजेट बनवता येतं तर ते तुम्ही गॅजेट बनवायला टाकून द्यायचं आहे ते इमिजिएटली नाही भेटत पण तुम्ही आत्ता बनवून टा बनवायला टाकून दिलं तर तो डीव्हीच्या अगोदर तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे आणि आता सध्या तुम्ही जर चुका झाल्या असेल तर ॲफिडेव्हिट हे करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो एक सांगतो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे आहे तर आ, ती माणसाचं असतात ठीक आहे त्याच्यामुळं मग एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी ते बघत नाही एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्हाला तिथे चान्स दिला जातो की ॲफिडेविटमधून तुम्ही प्रूव्ह करा तुम्ही जर तिथे प्रूफ दिले ना की मी हा हे जे डॉक्युमेंट मी सादर करतो आहे ती व्यक्ती मीच आहे तर मग ते तुम्हाला तिथं मानून घेतात आणि तुमचं तिथे पुढं सिलेक्शन होतं ते पण समजून घेतात म्हणजे असं नाही की डायरेक्ट असं सिस्टम ॲप्लिकेशन बेस्ड काहीतरी प्रोसेस आहे मग तिथं ते घेतच नाही असं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथं माणसंच बसलेला असतात आणि ते ले ते लोक देखील या प्रोसेसमधून गेलेले असतात त्याच्यामुळे या मायनर छोट्या मोठ्या मिस्टेक झाल्या तर त्याचं तुम्ही बिलकुलही टेन्शन घेऊ नका ठीक आहे आता झाल्यात ना चुका जर फॉर्म करेक्शनसाठी आलाच तर मग आपण इथे फॉर्म करेक्शन करून घेऊ नाही आला तर ठीक आहे ॲफिडेव्हिट करून घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बघता येईल त्याचमुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तुम्ही काय करा टेन्शन न घेता तुम्ही तुमच्या अभ्यासावर आता फोकस करा झाला एकदा फॉर्म भरून आता अभ्यासावर फोकस करा नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा माझा फॉर्मच चुकला मग माझं होईल का मग मी रिजेक्ट झालं तर मग पा काय का अभ्यास करून का उपयोग वगैरे तर हे विचार तुम्ही सोडून द्या निगेटिव्ह आणि अभ्यासाला लागा ठीक आहे मी म्हणेल आज छोट्या मोठ्या गोष्टी डी व्हीला तर तुम्हाला अडचण येत नाही फक्त तुम्हाला तिथे संधी मिळते प्रूफ करायची तर तिथे ॲफिडेव्हिट वगैरे सादर करून तुम्हाला करता येतं त्याच्यानंतर आणखी काय प्रश्न पाहायचा होता आपल्याला हा स्थानिक स्वराज्य निवडणुका आता जे निवडणूक आहे तर मग त्यांची आचारसंहिता लागेल मग त्यांचा आपल्या भरतीवर किंवा परीक्षेवर काही परिणाम होईल का तर मित्रांनो बघा एक जुलैला मला वाटतं काहीतरी मतदार यादीबाबतचं प्रसिद्ध केलं होतं निवडणूक आयोगाने त्याच्यानंतर आणखी सात जुलैला मित्रांनो आणखी एक प्र परिपत्रक किंवा प्रसिद्धीपत्रक प् प्रसिद्ध केलं तर त्याच्यामध्ये निवडणुका होतील अशी काही घोषणा केलेली नाही आहे की सप्टेंबरमध्ये निवडणुका होतील अशी काही घोषणा केलेली नाही आहे ती फक्त मतदार यादीबाबतचे ते परिपत्रक आहे ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या परीक्षेवर जा परीक्षा किंवा मग जे जाहिरात आहे तर त्याच्यावर आचारसंहितेचा काही परिणाम होणार नाही ठीक आहे आणि आली जरी निवडणूक तर आपली जाहिराती आलेली फक्त परीक्षा बाकी आहे ठीक आहे आणि निवडणुका तशा पण एवढं लवकर लागणार नाही आहे त्याच्यामुळे मग परीक्षेवर काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढा आणि फक्त तुम्ही अभ्यासावर हा फोकस करा ठीक आहे मला वाटतं सर्व गोष्टी इथे कव्हर केलेल्या आहेत आपण तरी पण मित्रांनो प्रत्येक मित्रांनो इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात तर एक आणखी एक प्रॉब्लेम होता जर माझ्याकडे जर एक स्टुडंट होतं तर त्यांचं जे नाव होतं तर त्यांचं लग्न झाल्यावर सासरकडचं त्यांचं नाव पूर्ण बदललं म्हणजे नावासहित नाव म्हणजे मिस्टरचं नाव आणि आड नाव टोटल सगळंच बदललं ठीक आहे तर मग आणि तर त्यांनी फॉर्म कोणत्या नावाने भरायला पाहिजे तर मित्रांनो त्यांनी फॉर्म जो आहे तर ते बोर्ड सर्टिफिकेटवर जे त्यांचं नाव आहे डिग्री सर्टिफिकेटवर जे नाव आहे म्हणजे बोर्ड सर्टिफिकेटवर असतं तेच डिग्री सर्टिफिकेटवर येतं तर मित्रांनो बोर्ड सर्टिफिकेटवर जे तुमचं नाव असेल वाटेवर तर त्याच नावाने तुम्ही फॉर्म हे भरायचं आहे ठीक आहे इतर तुमचे काही चेंजेस झाले असतील माहेरकडे सासरकडे तर त्या नावाने भरायचं नाही बोर्ड सर्टिफिकेटच्या नावानेच भरायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गॅजेट करून घ्यायचं आहे किंवा मग सध्या लगेच गॅजेट जर नसेल तर ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि जे नाव आहे तुमचं कारण की आता तुमची आय डी जी आहे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे वोटर आय डी तर ते आय डी तुमचे सगळे ह्याच नावाने असतील परंतु बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही ह्या नावाने फॉर्म भरल्याने तुमचं तिकीट जे आहे तर हॉल तिकीट तुमचं ह्या नावाने येईल मग तुम्हाला परीक्षेला जाण्यासाठी अडचण येऊ शकते ठीक आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला इथे गॅजेट किंवा ॲफिडेव्हिट जे आहे तर ते सोबत ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल वेगवेगळे वेग वेग प्रॉब्लेम असू शकतात त्याच्यामुळे तुम्ही ते खाली कमेंटमध्ये टाकायचे प्रत्येक कमेंटला मित्रांनो मी मि उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे अजूनही फॉर्म भरायला आठ दिवस बाकी आहेत आणि अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म जे आहेत ते भरलेलं नाही आहे त्याच्यामुळं कारण की ह्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत आणि काहींनी जे भरले आहेत तर ते टेन्शनमध्ये आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण एक फ्री टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू करत आहोत फ्री असेल सर्वांसाठी काही त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस वगैरे देण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो ट्रेन युअर ब्रेन फॉर एक्झाम म्हणजे मित्रांनो परीक्षा जी आहे तुमची ती ऑनलाईन असते ठीक आहे ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे परीक्षेचा ऑनलाईन परीक्षा सराव नसतो त्याच्यामुळे आपण हे फ्री टेस्ट लाँच केलेल्या आहे तर मित्रांनो इथून पुढे परीक्षेसाठी आपण जेवढ्या शक्य होतील मला वाटतं वीस पंचवीस तर आपण आरामशीर घेऊ शकतो तर डेली तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल तर त्या ते टेस्टमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर ती टेस्ट सोडवायची आहे आणि त्या टेस्टचा ॲनालिसिस करायचं आहे नुसती सोडवून सोडून द्यायची नाही आहे टेस्ट सोडवायची त्याचं संध्याकाळी ॲनालिसिस करायचं आहे कुठल्या घटकचा माझा अभ्यास कमी आहे तो चेक करायचा आहे आणि त्या घटकावर जरा जास्त अभ्यास करायचे त्याचे सी क्यूज वगैरे सोडवायची अशा प्रकारे आणि ऑनलाईन पद्धतीने आपण घेणार आहोत त्याच्यामुळे तुमचा जो ब्रेन आहे तर त्या वेगवेगळ्या परिस्थितीसाठी तुमचा ब्रेन तशा पद्धतीने तयार होईल आणि तुम्हाला एकदम परीक्षेला गेल्यावर असं तिथं सगळं वातावरण पाहून किंवा मग कम्प्युटर स्क्रीन पाहिल्यावर आणि ते शेजारचं टायमर पाहिल्यावर तुम्हाला असं धडके भरून धडधड होऊन तुम्हाला तिथे ते घाबरून जाणार नाही तुम्ही ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण हा ट्रेन युअर ब्रेन हा प्रोग्राम लॉन्च करत आहोत सर्वांसाठी फ्री आहे सगळ्यांनी काय करायचं आहे व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे किंवा मित्रांनो आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे लिंक दिलेली आहे खाली आणि माझा नंबर देखील इथे मी देतो आहे तर या नंबरला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो आपली पेड जी ऑनलाईन मॉक टेस्ट आहे तर ती देखील दे आप दे दे तुम्ही जॉईन करू शकता ती देखील आपल्या ॲपवर अवेलेबल आहे तिथे सर्व जे प्रश्न आहेत सगळ्यांचे सोल्युशन तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये